सोसायटीतील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात ज्येष्ठानं आत्महत्येचा इशारा दिला आहे. सुशील नगर भाग 2 ब्लॉक 21 इथं राहणाऱ्या सुरेश धुळराव यांनी पालिका प्रशासनास इशारा दिला. ते राहत असलेल्या सोसायटीतील रस्त्यावर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या श्रीमंत शेडोळे तसंच कैलाश शिंदे यांनी अतिक्रमण करून झाडं आणि बांधकाम केलंय. या प्रकरणी वेळोवेळी दाद मागून सुद्धा पालिकेकडून न्याय मिळत नसल्यानं धुळराव यांनी प्रसंगी आत्महत्येचा इशारा दिलाय. याच्या अगोदर कामत पवार हे सुद्धा पैसे खाल्ल्यामुळं त्यांच्या माझे खराजिंगी झाल्यामुळं आणि त्यांनी सस्पेंड आहे दोघं जण काय तरी मेहरबानांनी माझ्या जे हे दोघं महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत हा त्यांनी अजून सुद्धा त्याच्यावर रिस्पॉन्स करीनात का करीनात काय पैसे खाण्यासाठी माझं काम नाही उडवाउडी करतात. एक बोटी म्हणते तर त्या मठपतीकडे जावा मठपती म्हणते ह्याच्या एक बोटीकडे जावा हे काय चाललंय का तुमच्या कारभारात हा हो सात मी सुशिक्षित असून आज जवळजवळ 10 वर्ष झालं तुमच्या मागं लागतो तुम्ही मला बुक्का लावायला म्हणजे काय आहे का नाही हे 10 वर्ष झालं तुम्ही याचा निकाल दिले नाही तर मी वरनं आत्महत्या तर करीन एक जाळून तर घेईन कारपोरेटच्या समोर हे निश्चितच होणार आहे.